नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. नवीन नोकरीची माहिती आली म्हणजे आपण उपलब्ध करत असतो. आजची जी नोकरी आहे याची आपण माहिती आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये 1911 इतक्या जागांसाठी भरतीसाठी जाहिरात निघालेली आहे. त्याच्यामध्ये विविध पदं आहेत, तुम्ही बघू शकता. ANM GNMचे याच्यामध्ये 750 पदं GNM आणि ANMचे 450 पदं आहे. तसेच विविध पदं याच्यामध्ये आहे. आपण संपूर्ण जाहिरातीमध्ये जे आहे क्वालिफिकेशन आणि पदाचा जो आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. इथे तुम्ही क्लिक करून जाहिरात बघू शकता. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं जे आहे इथून तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट बघू शकता. इथून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. लास्ट तारीख जी आहे 1 जुलै 2020 तुम्ही याला अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, आपण सविस्तर जाहिरात बघूया. इथे क्लिक करून तुम्ही जाहिरात ओपन करू शकता. तर ही अशा पद्धतीची ही जाहिरात आहे, ठाणे महानगरपालिका जाहिरात. याच्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात ग्लोबल इम्पॅक्ट हब, 1000 खाटांचं रुग्णालय त्याच्यासाठी जे आहे, सोबतच 6 महिने किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कंत्राटी पद्धतीनं हे पदं असणार आहे. ही जी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 5 दिवसामध्ये म्हणजे 1 तारखेपर्यंत जे आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला लिंक मी तुम्हाला दाखवूनच दिली, तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे तर इथून तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये इंटेन्सिव्हिस्ट हे जे पद आहे, ज्या 45 जागा आहे, 2,50,000 रुपये इतकं मंथली वेतन याला मिळणार आहे. याला MD DNB इत्यादी याला मागितलेलं आहे. वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर, MBBS, 2 वर्षाचा ICU एक्सपिरियन्स मागितलेला आहे. 120 इतक्या जागा आहे. 1,30,000 रुपये इतकं वेतन मिळणार आहे. वैद्यकीय अधिकारी, MBBS, 1 ते 2 वर्षाचा अनुभव, 120 जागा, 80,000 रुपये इतकं वेतन मिळणार आहे. वैद्यकीय अधिकारी, BAMS, 3 वर्षाचा ICUचा ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना 1,25,000 रुपये इतकं वेतन, 120 इतक्या जागा आहे. वैद्यकीय अधिकारी आयुष, याच्यामध्ये BAMS, BEMS, BHMS, 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, 120 जागा, 60,000 इतकं वेतन मिळणार आहे. परिचारिका, नर्स, GNM, BSc नर्सिंग, 1 ते 2 वर्षाचा ज्यांना अनुभव आहे त्याच्या 750 इतक्या जागा आहे, 40,000 रुपये वेतन मिळणार आहे. प्रसविका, नर्सेस, ANM विथ 2 to 3 years ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे 2 ते 3 वर्षाचा अनुभव, 450 इतक्या जागा, 35,000 वेतन मिळणार आहे. सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर, BE डिप्लोमा, कॉम्प्युटरमध्ये 2 ते 3 वर्षाचा जे आहे अनुभव मागितलेला आहे HMIS मध्ये, 6 इतक्या जागा, 40,000 रुपये वेतन. बायोमेडिकल इंजिनिअरिंग, BE किंवा डिप्लोमा बायोमेडिकलमध्ये 3 जागा, 40,000 रुपये वेतन. बायोमेडिकल असिस्टंट, डिप्लोमा IT या इन मेडिकल टेक्नॉलॉजी विथ 1 to 2 years ऑफ एक्सपिरियन्स, 3 जागा, 18,000 रुपये वेतन मिळणार आहे. एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन, मेडिकल ग्रॅज्युएट मागितलेला आहे. डिप्लोमा PG इन हॉस्पिटल मॅनेजमेंट जर्नलिझम, 15 जागा, 35,000 रुपये वेतन मिळणार आहे. एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन याच्यामध्ये जे आहे 15 जागा, 35,000 रुपये इतकं वेतन. HR मॅनेजर ग्रॅज्युएट मागितलेलं आहे. डिप्लोमा ऑर डिग्री HR आणि 3 वर्षाचा अनुभव, 9 जागा, 30,000 रुपये वेतन. त्याच्यानंतर रिसेप्शनिस्ट ग्रॅज्युएट विथ MSc IT इंग्लिश नॉलेज विथ 2 to 3 years ऑफ एक्सपिरियन्स. एनी ग्रॅज्युएट चालतं रिसेप्शनिस्टसाठी, पण 2 ते 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. 30 इतक्या जागा, 16,000 रुपये वेतन. त्याच्यानंतर 2D इको टेक्निशियन, BSc किंवा डिप्लोमा कार्डिओलॉजी टेक्निशियन, 1 ते 2 वर्षाचा अनुभव, 3 जागा, 22,000 रुपये वेतन. मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट, डिप्लोमा इन मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट विथ 2 to 3 years ऑफ एक्सपिरियन्स, 12 जागा, 22,000 रुपये वेतन. एक्सरे टेक्निशियन, BSc किंवा डिप्लोमा रेडिओलॉजीमध्ये मागितलेला आहे, 15 जागा आहे, 20,000 रुपये वेतन. डायलिसिस टेक्निशियन, BSc किंवा डिप्लोमा डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये 9 जागा, 20,000 रुपये वेतन, 1 ते 2 वर्षाचा अनुभव. ECG टेक्निशियन, BSc डिप्लोमा इन ECG टेक्नॉलॉजी विथ 1 to 2 years ऑफ एक्सपिरियन्स, 6 जागा, 22,000 रुपये वेतन. CSSD टेक्निशियन इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा एक्सपिरियन्स इन मेडिकल गॅस पाईपलाईन सिस्टीम, 6 जागा आहे, 18,000 रुपये वेतन. MGPS टेक्निशियन मागितलेल्या 12 जागा, 18,000 रुपये वेतन. लॅबॉरेटरी टेक्निशियन, BSc किंवा डिप्लोमा इन लॅबॉरेटरी टेक्नॉलॉजी विथ 1 to 2 years ऑफ एक्सपिरियन्स, 30 जागा, 18,000 रुपये वेतन मिळणार आहे. हार्डवेअर अँड नेटवर्क इंजिनियर, डिप्लोमा इन हार्डवेअर अँड नेटवर्किंग विथ 1 to 2 years एक्सपिरियन्स ऑफ HMIS, 12 जागा, 18,000 रुपये वेतन. तर ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. वयोमर्यादा 38 वर्ष आहे खुल्यासाठी, आणि जे मागासवर्गांमध्ये आहे त्यांना 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे 43 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकता. ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.
मी तुम्हाला दाखवूनच दिलेला आहे कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अर्जदाराचे भ्रमणध्वनीवर यूजर आय डी आणि पासवर्ड येईल तर ते तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे. तुमचं ईमेल आय डी व्यवस्थित टाकायचा, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, ईमेल आय डी तुम्हाला जे आहे जो सुरू आहे तोच टाकायचा आहे. बाकी इतर माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आलेली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लिंक तुम्हाला दिलेलीच आहे डिस्क्रिप्शनला, तिथे जाऊन संपूर्ण जाहिरात भरून बघून घ्या आणि जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता.